माघवद्य सप्तमीला शेगाव नगरीत ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गजानन महाराज चैतन्य रूपात प्रकटले. भक्तांच्या उद्धारासाठी केवळ निजलीलेनं हा चैतन्य देह त्यांनी धारण केला. आजवर त्यांनी कोटी कोटी जणांचं कल्याण केलं आणि करत आहेत. रविवारी शेगावच्या श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन सर्वत्र उत्साहात आणि भक्तिभावानं साजरा झाला. या पार्श्वभूमीवर एकलहरा कॉलनी येथील हनुमान मंदिरात प्रकट दिनानिमित्तानं धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. श्री गजानन महाराज प्रकट दिन आयोजन समितीचे अध्यक्ष मनोज म्हस्के, सारंग येवले, सतीश सोनवणे, राहुल जाधव, मंगेश ठुबे, दिलीप बर्वे, पुरुषोत्तम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या सोहळ्याला माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे, माजी आमदार योगेश घोलप, सरपंच अरुण दुशिंग यांच्या उपस्थितीत प्रारंभी महाआरती करण्यात आली. त्यानंतर समितीच्या वतीनं मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी केके वाघ संस्थेचे संचालक अजिंक्य वाघ, माजी नगरसेवक प्रशांत दिवे, शरद मोरे, अशोक सातभाई, तनुजा घोलप भोईर, अधीक्षक अभियंता प्रशांत लोटके, प्रवीण गोसावी, संतोष कुलकर्णी, कल्याणाधिकारी निवृत्ती कोडनावले, बॅडमिंटनचे राष्ट्रीय प्रशिक्षक मकरंद देव, शिवसेना जिल्हा संघटक योगेश म्हस्के, काँग्रेस युवक जिल्हा अध्यक्ष जयेश पोकळे, रोशन आढाव, कुमार पगारे, डॉक्टर आकाश ठाकरे, सूर्यकांत पवार, सचिन चाफलकर, अतुल धनवटे, सुभाष संगमनेरे, सागर जाधव, हेमंत कांबळे उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळी महाभिषेक आणि पारायण कार्यक्रम संपन्न झाला. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर वैशाली नंदनवार यांनी संत गजानन महाराज यांची रांगोळी काढली होती. डॉक्टर सुधीर तांबे आणि प्रफुल्ल भदाणे यांनी प्रकट दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. श्री गावा एवढं समाज
प्रकट दिन सोहळा यशस्वी करण्यासाठी समितीचे शांताराम बागे, विनोद साबे, मोहन हरणे, बंडू जमधडे, प्रज्वल पिंपलकर, अभिषेक सोनवणे, साहिल जोगदंडे, स्वप्नील पाटील, उमेश पाटील, अविनाश टोळसे, भाविक लोळगे, आयुष नारले, अनिकेत बागुल, संतोष दराडे यांनी परिश्रम घेतले. यावेळी आयोजित महाप्रसादाचा लाभ भाविक भक्तांनी घेतला. मनोज मस्के यांनी सर्वांचे आभार मानले. मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक.